नमस्कार, आपल्या सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून आरोग्याचा महायज्ञ महाराष्ट्रातील विविध पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून यापूर्वी देखील महाड असेल, चिपळूण असेल, पोलादपूर असेल, सांगली कोल्हापूर असेल, अगदी कालपरवा जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव तालुक्यामध्ये जो पूर आला त्या ठिकाणी देखील आरोग्य शिबिरं घेण्यात आली। तिथल्या नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि त्यांना सर्व प्रकारची औषधं मोफत वितरित करण्यात आली। आणि आत्ताच आपल्या बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः माजलगाव, वडवणी असेल, त्याचबरोबर धारूर तालुका असेल, या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आणि इथे देखील कोणत्याही प्रमाणा कुठल्याही प्रकारे रोगराई पसरू नये, नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी शिवसेना नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यामध्ये या तिन्ही तालुक्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून आरोग्य शिबिरं सुरू आहेत। माजलगाव तालुक्यातील 7 ते 8 गावांमध्ये शिबिरं काल आणि आज घेण्यात आली। वडवणी तालुक्यात देखील 3 गावांमध्ये घेण्यात आली आणि आज आपल्या धारूर तालुक्यातील भोपे या गावामध्ये हे आरोग्य शिबिर सुरू आहे। खूप चांगला प्रतिसाद नागरिकांचा या ठिकाणी मिळतो आहे। नागरिकांना देखील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकामार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते, त्यांना सर्व प्रकारची औषधं मोफत वितरित करण्यात येत आहेत। आणि याउपर या शिबिरांमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारची जर गंभीर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असेल तर ते देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या अंतर्गत मोफत किंवा सवलतीच्या दरात कसं करून देता येईल यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल। मंगेश चिवटे, कक्षप्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष।